आम्रपाली आंब्याला आम्रपाली आंबा का म्हणतात यामागे भारतातील एक ऐतिहासिक गोष्ट एखाद्या हिंदी चित्रपटाच्या कथेसारखी आहे. खरं म्हणजे त्याच्यावर काही चित्रपट निघाले सुद्धा आणि पडले सुद्धा. अंदाजे 2500 वर्षांपूर्वी वैशाली म्हणून एक राज्य होतं. आज जिथे बिहार आहे ना, त्या ठिकाणची ही गोष्ट आहे. तेथील राजवाड्याच्या बागेमध्ये आंब्याच्या झाडाखाली एक नुकतंच जन्मलेली बालिका कोणाला तरी सापडते. तो कुवाराबाप चित्रपट नाही का मेहमूदचा, त्याच्यामध्ये कसं त्याला कचऱ्याच्या डब्यामध्ये मूल सापडतं, अगदी तसंच. हे मूल अगदी गोंडस होतं आणि ते आंब्याच्या झाडाखाली सापडलं म्हणून त्याला आम्रपाली म्हणजेच अर्थाने आंब्यांच्या पानाखाली किंवा फांद्यांखाली सापडलेली असं तिचं नाव ठेवलं. आता तुम्ही म्हणाल त्याच्यावरून आंब्याचं नाव आलं, तर तसं नाहीये हो. आता तर कुठे झाडावरून तिचं नाव आलंय, अजून ते नाव परत वर फळाला जायला आपल्या कथेमध्ये खूप खून खराब आहे. हा व्हिडिओ बघायला तुमची मुलं वगैरे समोर बसली असतील ना, तर त्यांना आधी बाहेर हाकलवा. कारण खून खराबा म्हणून त्यांनी हा व्हिडिओ बघितला तर तुमची मुलं तुमच्यावरच हसतील, म्हणतील काय हे म्हातारे लोक, यांचे काय हे पचके विनोद, याला खून खराबा म्हणतात. आमच्या फोनमध्ये बघा खरे मर्टरचे फोटो आहेत, हे यांना दाखवले ना तर त्यांच्या उरलेल्या दातांना पण दातखिळी बसेल. गेली ना मुलं, तर आता मी सांगतो. तर ही आम्रपाली मोठी होते ना तेव्हा खूप सुंदर होते. तिच्या सौंदर्याची कीर्ती सगळीकडे पसरते, सगळे गावकरी तिच्यावर लाईन मारतात. एक दिवस त्या देशाचा राजा मनुदेव, त्याची नजर या आम्रपालीवर पडते. त्याचा राज्याचा खजिना संपत आलेला असतो, त्याला एक जुगाड सुचतो. तो काय करतो, आम्रपालीचा प्रियकर पुष्पकुमार याचा तिच्याबरोबर लग्न होणाऱ्या दिवशीच त्याचा साफ मर्डर करून टाकतो, लग्नाच्याच दिवशी. आणि आम्रपालिकेला अख्ख्या वैशाली राज्याची वधू म्हणून जाहीर करून टाकतो. म्हणजे आता पैसे मोजून सगळ्यांना तिचा नाच बघता येईल. थोडक्यात आपल्या भाषेमध्ये कोठ्यावर चढवतो. हा, आम्रपालीच्या सौंदर्याची कीर्ती बाहेर पण इतर देशांमध्ये पसरते. तिला बघण्यासाठी अनेक श्रीमंत आणि राजे वगैरे येऊन राज्याला भेट देऊ लागतात. राजा मनुदेवाचा खजिना इतर गोष्टींपेक्षा आम्रपालीच्या जीवावरच जास्त भरू लागतो. ही गोष्ट बिंबिसाराच्या कानावर जाऊन पडते. बिंबिसार शेजारचा शत्रू देशाचा राजा होता. तो वैशाली राज्यावर आक्रमण करतो आणि वेश पलटून आम्रपालीकडे जातो. हा बिंबिसार इतर खलनायकांप्रमाणे नाही आहे या कथेमध्ये. त्याला गायन वादन अगदी उत्तम येत होतं आणि आपल्या आम्रपालीला नृत्य. तुमच्या मुलांना तुमच्या आधी कळलं असेल की यांचा आखो आखो मे इशारा हो गया. दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडतात. मग तिच्या सख्या येऊन तिला म्हणतात, ए नाव घे ना, ए नाव घे ना, ए घे ना ग नाव. ती पण म्हणते, ए नाही हा, मी नाही हा. अगं लाजतेस काय एवढी, उखाण्यात बोल. शेवटी आम्रपाली उखाणा घेते. रुपेरी सागरावर चंदेरी लाट, रुपेरी सागरावर चंदेरी लाट. आज रात्री बिंबिसार लावणार माझी वाट. मग त्या सगळ्या सख्या त्या बिंबिसाराकडे वळतात. आता तुम्ही घ्या ना उखाणा, तिने घेतला ना, घ्या ना, उसने बोला ना, उसने भाव नाही खाया. ए लेना उखाणा, लेना मिट्टू मिया, लेना उखाणा. त्या बिंबिसाराला पार्टीतून उचलून घेऊन येतात. यांची पार्टी म्हणजे कसली तुम्हाला कळलंच असेल. मग बिंबिसार सुद्धा एकदम ताठ उभा राहतो. ए लग्नाला आमच्या आला तुम्ही धावत, लग्नाला आमच्या आला तुम्ही धावत, बघा आता आम्रपाली आहे किती चावट. थोडक्यात सांगायचं तर दोघेही एकमेकांच्या प्रेमामध्ये रममाण झाले. पण एक दिवस काय झालं माहिती आहे का, आम्रपालिकेला, आम्रपालिकेला नाही हो, आम्रपालीला. आम्रपालिका काय, नगरपालिका आहे, त्यावेळी खड्डे नव्हते रस्त्यावर. तर एक दिवस आम्रपालीला बिंबिसाराचे खरे स्वरूप कळते. त्यानेच आपल्या वैशाली राज्यावर आक्रमण केल्याचं सत्य तिच्या समोर येतं. ती त्याला सरळ सांगते, हे बघ. हे बघ म्हणजे आम्रपाली त्याला हे दाखवत नाहीये काय, बोलण्याची पद्धत आहे ती. तुम्ही पण ना कोण दाखवायला लागले की एकदम असे ताठ होता. तर ती म्हणते, हे बघ मी तुला स्पष्ट सांगते, तुला माझ्या बरोबर राहायचं असेल ना तर तुला हे सगळं सोडावं लागेल, हे लढाई वगैरे मी आधीच सांगते.
प्रेमाच्या चहामध्ये बिंबिसाराचे बिस्कुट कधी विरघळून पडले हे बिंबिसाराला कधीच कळले नाही. रस्त्यावर पडलेल्या केळ्याला पायाने चेपल्यानंतर त्याचा गर जसा बाहेर येऊन चपलेला खालून चिकटतो आणि त्याला कोणीही विचारत नाही अशी त्याची गत झाली होती. अरे हे कथाकथन दुसरीकडेच कुठे चाललंय हो? आपला विषय आंब्याच्या नावाचा, तो राहिला दुसऱ्याच कोणाच्या तरी पाठीत. थोडक्यात आणखीन काही युद्ध वगैरे होतात आणि शेवटी गौतम बुद्ध येतात आणि त्यांना शरण जाऊन आम्रपाली आपलं सर्व ऐश्वर्य जमीन संपत्ती दान करून टाकते आणि लोकसभेमध्ये आपले आयुष्य कारणी लावते. लोकसभेत नाही, लोकसेवेत. लोकसेवेमध्ये आपलं आयुष्य कारणी लावते. लोकसभेमध्ये आपल्याच ऐश्वर्यावर आपलीच आयुष्य कारणी लावली जातात. बाकी तुम्हाला काय बघायचं असेल ना तर यावर अनेक पडलेले चित्रपट आहेत, ते तुम्ही पहा. ही गोष्ट जरी 2500 वर्षांपूर्वीची असली ना तरी आम्रपाली आंबा हा केवळ 50-60 वर्षांपूर्वीचाच आहे. 1978 साली भारतातील कृषी शास्त्रज्ञांनी दशेरा आंबा आणि नीलम आंबा या दोघांची संकरित म्हणजे काय म्हणतात त्याला मराठीमध्ये, संकरी हायब्रिड अशी तिसरी जात तयार केली. हे आंबे सहसा जून महिन्याच्या शेवटी बाजारात येतात. या नवीन जातीच्या आंब्याला आपल्या गोष्टीतील आम्रपालीच्या अफाट सौंदर्याच्या सन्मानार्थ त्या नवीन आंब्याला समर्पक म्हणजे या आंब्याच्या मधुर चवीला, नितळ सालीला, त्याच्या फुगीर भागाला, बारीक टोकाला असे सार्थ म्हणून आम्रपाली आंबा असे नाव ठेवले. म्हणजे आपले कृषी शास्त्रज्ञ किती कल्पक म्हणावेत नाही का? इतके कल्पक की त्याची किती कल्पना करावी हेच मला कल्पत नाहीये. तुम्हाला तरी नेमकं काय कळले का? म्हणजे शास्त्रज्ञांनी जी तुलना केली ते आम्रपालीला उपभोगण्यासाठी त्यावेळी लोकांनी आजच्या आंब्यासारखे अवाच्या सवा दाम मोजले म्हणून का आम्रपालीची नितळ कांती त्या आंब्याच्या सालाप्रमाणे गुळगुळीत म्हणून का ही तुलना त्या फुगीर भागाला आणि नाजूक टोकाला? काय याने बाटा चोखला की काय?